सिमला फॅमिली शॉप दीपावलीच्या पर्वावर आपल्यासाठी घेऊन येत आहे खास डिझायनिंग मेन्स वेअर लेडीज वेअर किड्स वेअर अँड हँडलूम. एक वेळ अवश्य भेट द्या सिमला फॅमिली शॉप सराफा लाईन दिग्रस. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. शिक्षण सभापतींच्या प्रेस नोटला खुलाशाद्वारे नगर परिषद दिग्रसच्या उपाध्यक्षांचे उत्तर. शिक्षण सभापती फिरोज पटेल यांनी प्रेस नोटद्वारे सोशल मीडियावर नगर परिषद दिग्रसचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांच्यावर आरोप केले. त्या सर्व आरोपांचा अजिंक्य म्हात्रे यांनी सोशल मीडियावर खुलासा केला आहे. दुपारी 1 वाजताच्या प्रश्नावर अजिंक्य म्हात्रे यांनी कोविड काळात रात्री बेरात्री सेवा दिली, ऑक्सिजन पुरवले, रक्ताचा पुरवठा केला, रात्री निघणाऱ्या सापांना पकडले असे उत्तर दिले असून 5 वर्ष आपण सत्तेची फळे चाकली नसून शिवसेनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे समाजसेवा केल्याचे म्हटले आहे. 20 नगरसेवक आपल्यासोबत जुळण्याचे कारण म्हणजे तुमच्या गटातील नगरसेवकांना तुम्ही सांभाळू न शकल्याचे कारण सांगितले तर 2 वर्ष पाणी पुरवठा सभापती राहिल्यानेच 40 कोटीची योजना येणार असल्याचे सांगून आमदार संजय राठोड यांना आमचे कार्य चांगले वाटले म्हणूनच 106 कोटी रुपयाचा निधी दिल्याचे अजिंक्य म्हात्रे यांनी म्हटले. तर गोवा येथे आम्ही पर्यटनाला गेलो नव्हतो तर वेंगुर्ले नगर परिषदेच्या विकास कामाचा अभ्यास करण्याकरिता गेल्याचे सुद्धा अजिंक्य म्हात्रे यांनी म्हटले. तर फिरोज पटेल यांच्यावर प्रतिहल्ला करताना नांदगावांचा मासेमारी ठेका, घनकचरा व्यवस्थापन ठेका, हँडपंप ठेका, नगर परिषद विभागाचा विद्युत ठेका, बांधकाम विभागाचा ठेका, शालेय गणवेश कमिशन, शिक्षकाकडून खंडणी व वर्गणी, अवैध धंदे, अतिक्रमण करून गाळे बांधणे, अतिक्रमण करून घर बांधणे अशा प्रकारचे आरोप केले असून फिरोज पटेल ज्या 4 नगरसेवकांची नावे मागत आहे त्यामध्ये नूर मोहम्मद खान, हाजी गुलाब खान, स्वतः अजिंक्य म्हात्रे, सय्यद अक्रम, सय्यद उमर, केतन रत्नपारखी असे नावे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांनी दिले असून अवैध मार्गाने कमावलेल्या पैशावर आम्ही सत्कार स्वीकारणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.